नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये उद्यासाठी कुठले लेवल्स इम्पॉर्टंट होणार आहेत. तर व्हिडिओ खूप लहान आणि इम्पॉर्टंट होणार आहे, तर व्हिडिओ एंडपर्यंत पहा. जसं की तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता, एंजल वन ॲपमध्ये आपण लॉग इन केलेलं आहे. होममध्ये आल्यानंतर ना इन्स्टा ट्रेडचं इथं फीचर तुम्हाला दिसत असेल, त्याच्यावरती आपल्याला टॅप करायचं आहे. जसंही आपण त्याच्यावरती टॅप करू, आपल्यासमोर जे आहे निफ्टी 50 15 मिनिट टाईम फ्रेमचं जे आहे चार्ट ओपन होईल. आता तुम्ही पाहू शकता निफ्टीमध्ये आजच्या दिवशी आपल्याला खूप चांगलं वरच्या साईडला बाउन्स बघायला मिळालं आहे, तेजी बघायला मिळाली आहे. कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की वरचं रेजिस्टन्स ब्रेक झालेला आहे, इथून तेजी कंटिन्यू होताना आपल्याला दिसू शकते. आता बघा 18,750 पासून 18,775 एक इम्पॉर्टंट लेवल असेल. एक्झॅक्टली मार्केट त्याच लेवलवरती येऊन क्लोजिंग दिलेलं आहे. जर उद्यासाठी आपल्याला वरच्या साईडला ब्रेकआउट मिळाला 15 मिनिट टाईम फ्रेमची, जर कॅन्डल 18,775 वरती क्लोजिंग दिली, तर आपण याला ब्रेकआउट कन्सिडर करू शकतो आणि अजून आपल्याला वरच्या साईडला इथं तेजी कंटिन्यू होताना दिसू शकते. तर निफ्टीसाठी हे लेवल खूप इम्पॉर्टंट आहे, तर आपल्या चार्टमध्ये मार्क करून घ्या. आता आपण डिस्कस करूया बँक निफ्टीबद्दल. ह्याच्यावरती आपल्याला टॅप करायचं, जसंही आपण त्याच्यावरती टॅप करू आपल्यासमोर जे आहे बँक निफ्टीचा चार्ट ओपन झालेला आहे. मित्रांनो, तुम्ही इथं पाहू शकता 43,850 एक इम्पॉर्टंट सपोर्ट झोन आहे आणि वरच्या साईडला 44,040 एक इम्पॉर्टंट लेवल आहे. आता ह्याच्या खाली परत आपण आलेला आहे, तर हा रेजिस्टन्सचं काम करेल आणि हा सपोर्टचं काम करेल. पॉसिबिलिटी जास्त असेल अगेन इथूनच सपोर्ट घेऊन वरच्या साईडला आपल्याला बाउन्स बघायला मिळेल. जर उद्याच्याला 44,040 वरती नाही तर 44,100 वरती आपल्याला जर 15 मिनिट टाइम फ्रेमची कॅन्डल सस्टेन करून क्लोजिंग दिली, तर आपल्याला अजून पण वरच्या साईडला इथं तेजी बघायला बँक निफ्टीमध्ये मिळू शकते. तर निफ्टी आणि बँक निफ्टीचे लेवल खूप इम्पॉर्टंट आहेत, तर तुम्ही चार्टमध्ये अजून मार्क नाही केलं असेल तर मार्क करून घ्या. आणि मित्रांनो, तुम्ही जे आहे इन्स्टा ट्रेड फीचरचं यूज करून डायरेक्टली इथूनच बाय कॉल आणि बाय पुट पण करू शकता. आपल्याला बाय कॉल करायचं असेल तर आपण ह्याच्यावरती टॅप करू. जसंही आपण ह्याच्यावरती टॅप केल्यानंतर ना आपल्यासमोर जे आहे इथं कंटिन्यू दिसेल. कंटिन्यूच्या ऑप्शन्सवरती आपल्याला जे आहे टच करायचं आहे. जसंही आपण कंटिन्यू करू आपल्यासमोर जे आहे ह्या प्रकारे इंटरफेस ओपन होऊन जाईल. जर तुम्ही कॉलला बाय करून होल्ड करणार असाल तर कॅरी फॉरवर्डमध्ये करणार, आणि जर सेम डे बाय सेम डे सेल करायचं असेल तर इंट्रा डेमध्ये करायचं. लॉट साईजचं जर आपण इथं बघितलं तर बँक निफ्टीचं 25 असतं, तर आपण इथं 1 एंटर करू. आणि खालच्या साईडला तुम्ही पाहू शकता इथं लिमिट आणि मार्केटचं ऑप्शन दिलेलं आहे. लिमिट म्हणजे तुम्ही आपल्या मनपसंत प्राईसवरती ह्याला बाय करू शकता. जसं की ह्याचं प्राईस चाललेलं आहे 110 रुपये, जर तुम्हाला बाय करायचं आहे 105 रुपयेवरती तर तुम्ही इथं एंटर करा. जेव्हा आपण ह्याची प्राईस इकडे येईल तुमचं ऑर्डर जे आहे एक्झिक्यूट होऊन जाईल. आता मार्केट रेट काय असतं? मार्केट रेट म्हणजे जे पण ह्याची करंट प्राईस चाललेली असते त्याच रेटवरती तुमचं ऑर्डर जे आहे एक्झिक्यूट होऊन जाईल. तर मित्रांनो, हे लेवल्स हे जे आहे खूप इम्पॉर्टंट आहे. तर इथं नंतर ना आपण बायवरती टच करायचं. बायवरती टच केल्यानंतर ना कन्फर्म येईल. कन्फर्मवर टच केल्यानंतर ना आपला ऑर्डर जे आहे सक्सेसफुली एक्झिक्यूट होऊन जाईल. मित्रांनो, हे व्हिडिओ जे बनवलं आहे फक्त आणि फक्त एज्युकेशनल पर्पजसाठी बनवलं आहे. जेव्हा पण तुम्ही कुठल्या पण स्टॉकमध्ये फ्युचर ऑप्शन्समध्ये एंट्री प्लॅन करत असाल तर आपल्या फायनान्शियल ॲडवायझरसोबत कन्सल्ट करूनच त्यामध्ये एंट्री प्लॅन करा. आणि अजूनपर्यंत तुम्ही एंजल वनमध्ये डीमॅट अकाउंट ओपन नाही केला असेल तर लिंक जे आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्या लिंकचा यूज करून तुम्ही फ्रीमध्ये डीमॅट अकाउंट पण ओपन करू शकता. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नाही केला असेल तर चॅनलला पण सबस्क्राईब करून घ्या. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.